नमस्कार मंडळी, आज आपण ऋषीपंचमी विशेष ऋषीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. गणपती बाप्पा आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते, त्या दिवशी ऋषीचा उपवास केला जातो. त्या दिवशी एक विशिष्ट भाजी बनवली जाते, ती कशी करायची, त्यामध्ये काय काय वापरायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऋषीपंचमीला आपल्या परसात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांपासून एक भाजी तयार केली जाते. शेतामध्ये पिकणाऱ्या भाज्या यामध्ये वापरत नाहीत. आपण पुढे याची सर्व माहिती घेणार आहोत, कोणकोणत्या भाज्या वापरायच्या हे पण आपण पाहणार आहोत. त्याआधी मिक्सरचं भांडं आपल्याला लागणार आहे. यामध्ये आता आपण खोबरं घालणार आहे. एक 4 चमचे मी खोबरं घातलेलं आहे. तुम्ही येते ओलं खोबरंही वापरू शकता, त्यामुळेही खूप जबरदस्त भाजी बनते. व हिरवी मिरची घातलेली आहेत, 1-4 हिरव्या मिरच्या आहेत. पाण्याचा वापर करून हे बारीक वाटण करून घेतलेलं आहे. येथे पाहू शकता आपलं वाटण आपण केलेलं ते आहे. त्याचबरोबर भाज्या सर्व मी चिरून घेतलेल्या आहेत. आळूची पाने व तांदळीची भाजी येथे चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर आळूचे देठ आहेत. तुम्ही येथे पोकळ्याची भाजी पण वापरू शकता. त्याचबरोबर श्रावण घेवडा आहे, शेवग्याची शेंग आहे, चवळीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. कणीस कोवळं होतं त्यामुळं तसंच घेतलेलं आहे. त्याचबरोबर कणीस सोलून पण घेतलेलं आहे. आपले घरातले शेंगदाणे जे असतात ते घेतलेले आहेत. त्याचबरोबर भेंडी चिरून घेतलेली आहे, 1 बटाटा चिरून घेतलेला आहे व दोडका चिरून घेतलेला आहे. बटाट्याऐवजी तुम्ही रताळ वापरू शकता, दुधी वापरू शकता किंवा काकडीही वापरू शकता. येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आता 1-3 चमचे तेल घालूया. तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झालं की यामध्ये सर्वात आधी दोडका घालायचा आहे, कारण दोडक्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, ज्यामुळे याचा कच्चापणा जाणवणार नाही. त्याचबरोबर भेंडी घातलेली आहे, दोन्हीला छान असं भाजून घेऊया. पालेभाज्या सर्वात लास्टला घालायच्या. तुम्ही यामध्ये इतर रानभाज्याही वापरू शकता, तांदळीची भाजी असेल किंवा चवळीची भाजी असेल, भोपळ्याची पानं असतील, परसामध्ये ज्या भाज्या असतात त्या तुम्ही वापरू शकता. श्रावण घेवडाही घातलेला आहे, छान हलवून घेऊयात. मीडियम गॅस आहे. यामध्ये आळूचे देठ घातलेले आहेत. तुम्ही आळूचे देठ व आळूची पानं कमी प्रमाणात वापरा किंवा नाही वापरली तरी चालतात, आळूमुळे खवखवू शकतं. यामध्ये बटाटाही घातलेला आहे, मिक्स करून घेऊयात. व राहिलेले सर्व जिन्नस किंवा सर्व भाज्या यामध्ये घालणार आहे व छान हलवून घेणार आहे. 1 मिनिटभर याला परतायचं आहे. छान जास्त तेलाचा वापर केलेला नाही, येते एकदम कमी प्रमाणात तेल आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठाचा अंदाज व्यवस्थित लावा, कारण की मीठ खूप महत्त्वाचं आहे यामध्ये, कारण आपण यामध्ये तिखट मसाले वापरणार नाही, त्यामुळे नीट घाला मीठ. आता यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं ते घालणार आहे. मस्त असं हलवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे. वाटण्याचं जे भांडं असतं तेच धुवून घातलं तरी चालतं. 1.5 वाटीभर पाणी येते घातलेलं आहे. आता याला कव्हर करून शिजायला ठेवूया. 1-15 मिनिट याला शिजायला लागतील. तुम्ही कोणत्या भाज्या वापरलेल्या आहेत यावर याचं शिजण्याचं टायमिंग अवलंबून राहणार आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे. येथे पाहू शकता 1-15 मिनिटानंतर भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. मी चेक केलेल्या आहेत. थोडंसं पाणी आहे, हे आटवायचं असेल तर गॅसची फ्लेम मोठी करा किंवा असंच थोडंसं रसदार ठेवलं तरी चालेल. एकदम मस्त असा याचा वास आलेला आहे आणि ही एकदम वेगळ्या चवीची भाजी लागते. येथे पाहू शकता सर्व भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. एकदम जबरदस्त व एकदम वेगळ्या चवीची अशी ऋषीची भाजी आपली तयार आहे. आता आपण सर्व करूयात. ऋषीच्या उपवासाला या भाजीचे महत्त्व आहे. ह्या भाजीसाठी आपण परसात ज्या भाज्या लागतात त्या घालतो, किंवा ऋषीची भाज्या म्हणून बाजारात अवेलेबल होतं त्या तुम्ही वापरू शकता. कोणकोणत्या भाज्या वापरायच्या, यामध्ये कंदांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, तेथे तुम्हाला सर्व भाज्यांची माहिती मिळेल, कोणत्या भाज्या वापरायच्या कोणत्या नाही वापरायच्या हे समजेल. आणखी गौरी विशेष रेसिपींसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा व वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.